पीएफच्या व्याजदरात घट झालेली आहे. 8.5% व्याजदर आता 8.1% झालाय. अभिषेक मोठाळे याबद्दल अधिक अपडेट्स देतील. अभिषेक. बरोबर आहे. साधारणपणे बघायचं झालं तर 8.1% व्याजदर जो आहे तो आता मंजूर करण्यात आलेला आहे. ईएफओ कार्यालयाकडनं या संदर्भातली मंजुरी जी आहे तो आदेश पारित करण्यात आलेला आहे. एकूणच बघायचं तर सगळ्यात 40 वर्षातला हा सगळ्यात निच्चांकी व्याजदर म्हणावं लागेल भविष्य निर्वाह निधीमधला. एकूण मोठ्या प्रमाणात जी आपण गुंतवणूक करत असतो त्या व्यतिरिक्त देखील भविष्य निर्वाह निधीचा पैसा जो आहे तो वेगळा आपल्याला मिळत असतो आणि अशात मोठ्या प्रमाणात यात आपल्याला घट बघायला मिळत आहे. साधारणपणे हा 77-78 पासून सर्वात कमी दर सांगण्यात येत आहे. 2020-2021 साठी ईपीएफ ज्या ठेवींवरील 8.5% व्याजदराचा निर्णय जो आहे तो सीबीटी कडनं घेण्यात आलेला होता. यात प्रामुख्याने लोकांच्या हातात अधिक पैसे पडावेत कोविड काळामध्ये यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र याचा दुसरा एक पट्टा असा बसतो की लोकांच्या हातात जरी जास्त पैसे पडत असले तरी जी सेव्हिंग त्यांच्या हातात शेवटी मिळत होती ती मात्र कमी पडणार आहे. आणि याचा फटका हा साधारणपणे जे कामगार आणि हा मोठा वर्ग आहे त्यांना पडू शकतो. अश्विन. अभिषेक धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.